लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता प्राप्तीसाठी लिंगायतांचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रथावर महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा होता, तर स्त्री पुरुष हजारोच्या संख्येने महामोर्चात सामील झाले होते. अतिशय शिस्तीत लिंगायतांचा महामोर्चा निघाला. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी या मागणीसाठी यवतमाळात महामोर्चा काढण्यात आला. राज्यभरात असे मोर्चे निघाले. यवतमाळातील हा पाचवा मोर्चा आहे. प्रथमच लिंगायत समाजाच्या 48 संघटना एकत्र आल्या असून महामोर्चात राज्यभरातील समाज बांधव सहभागी झाले होते. 102 वर्षीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज कर्नाटक येथील भारकी मठाचे डॉक्टर बसवलिंग पट्टवेधरू कोरणेश्वरप्पा महाराज आदी संतांच्या उपस्थितीत हा महामोर्चा निघाला. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातूनही समाज बांधव मोर्चात सहभागी झाले. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंड वरून निघालेल्या महामोर्चाने नगरपालिका, माध्यमिक शाळा, पाचकंदील चौक, अवधूतवाडी पोलीस ठाणे, नेताजी मार्केट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मार्गाने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. 10 महिलांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. स्वतंत्र धर्माला मान्यता आणि समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला. संविधानिक मान्यता मिळावी व लिंगायत समाजाला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या दोन मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आज विदर्भामध्ये यवतमाळ येथे लिंगायत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महामोर्चाद्वारे आम्ही महाराष्ट्र सरकार व तसेच केंद्र सरकार या दोन्ही सरकारला हा या ठिकाणून आम्ही मागणी करत आहोत आणि आमचा इशारा देत आहोत की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज हा पाचवा मोर्चा आहे आणि लाखोच्या संख्येने निघत असलेले लिंगायत महामोर्चे ह्या दोन मागणीसाठी निघत आहेत आणि म्हणून राज्य सरकारने ताबडतोब त्या ठिकाणी केंद्र सरकारला संविधानिक मान्यतेची शिफारस पाठवावी व राज्यामध्ये राज्याला लिंगायताला अल्पसंख्याक दर्जा द्यावा, त्यामुळे राज्य सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी.